कमरेच्या वेदनेपासून आता कायमची मुक्ती. डॉक्टर सटाले यांचा गुणकारी चुंबकीय पट्टा. 25 वर्षांच्या संशोधनातून मिळालेला हर्बल लेप औषधे हा रामबाण इलाज. आजच भेट द्या डॉक्टर सटाले, भारत फोटो स्टुडिओच्या वरती, बिंदू चौक, कोल्हापूर. संपर्क 99 22 38 84 44. मागील 6 महिन्यांपासून नॉन कोविड रुग्णांसाठी बंद असलेलं सीपीआर रुग्णालय आता कोरोनाची परिस्थिती कमी होत असल्यानं पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावं अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. त्यांनी याबाबत आज डीन मोरे यांची शिष्टमंडळासमेत भेट घेऊन बैठकीमध्ये चर्चा केली. कोरोनावर मात करण्यासाठी सीपीआरमधील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केल्याबद्दल त्यांचं कौतुकही क्षीरसागर यांनी केलं. सीपीआरचे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचं आश्वासनही दिलं. गेली 7 ते 8 महिने या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचं रूपांतर कोविडच्या रुग्णालयात झालं होतं आणि त्यामुळे इतर सर्व पेशंट्स उपचाराअभावी अडचणीचे ठरलं होतं, त्यांना उपचार मिळत नव्हते. सर्वप्रथम मी या कोविडमध्ये 7 ते 8 महिन्यामध्ये देवदूत म्हणून कामगिरी करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, सर्व स्टाफ यांना निश्चितपणे सलाम करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आज आमचं या ठिकाणी शिष्टमंडळ यायचं कारण म्हणजे कोविड सोडून इतर ज्या विभाग या ठिकाणी सुरू नव्हते आणि ते विभाग तातडीनं सुरू करावे असं या ठिकाणी आम्ही मागणी घेऊन आलो होतो. त्याला सन्माननीय डीन यांनी दुजोरा दिलेला आहे. सोमवारपासून या ठिकाणी सर्व शस्त्रक्रिया आणि OPD सुरू होतील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं इतर रुग्णांना छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये उपचार मिळत नव्हते, ते सोमवारपासून आता उपचार मिळायला सुरुवात होईल आणि या उपचाराचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. कोरोनाचं काय सांगता येत नाही. खरं म्हणजे गेल्या 7 महिन्यामध्ये आपण त्याच्यावर लढत आज या स्टेजला आलेलो आहे. फक्त 7 पेशंट स्वॅबद्वारे ज्यांना कोरोना आहे किंवा स्वॅबमध्ये त्यांची चाचणी पॉझिटिव्ह झाली असे आहेत. बाकीचे सर्व HRCT आणि सिम्टम्स असे इतर पेशंट्स आहेत. म्हणजे याचा अर्थ आत्ता कोरोना फार कमी आहे किंवा कोरोनाचे आजार या ठिकाणी फार कमी झालेले आहेत. कोरोना वाढेल किंवा नाही वाढेल आज आपण सांगू शकत नाही, पण त्याला देखील आपण तयार असणं गरजेचं आहे. अर्थात गेल्या 7 महिन्यामध्ये कोरोनाचं काम करत असताना इतर पेशंटवर उपचार होत नव्हते, यासाठी त्यांच्यावर देखील उपचार व्हावे यासाठी आज या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ आलं होतं. जर पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आई अंबाबाईला या ठिकाणी साकडं घालतो की कोरोनाचं या ठिकाणी समूळ उच्चाटन व्हावं, या ठिकाणी निघून जावा, पण जर काही कोरोनाचं संकट पुन्हा या ठिकाणी आलं तर त्याला देखील आपण सक्षम किंवा सज्ज राहणं, त्याला विरोध करण्यासाठी सज्ज राहणं गरजेचं आहे. या बैठकीला शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, जयवंतराव हरगुले, सुनील करंडे, किशोर घाटगे, सुनील जाधव, तुकाराम साळुंखे, रविभाऊ चौगुले, कृपालसिंह राजपूत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह श्रीकांत पाटील, लाइव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाइव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.